चेन द व्हाईस ला मराठी मध्ये प्रयोग बदला असं म्हणतात. देर आर टू काइंड्स ऑफ व्हाईस इन इंग्लिश. इंग्रजी मध्ये व्हाईस चे दोन प्रकार आहेत. चेन द व्हाईस ला मराठी मध्ये प्रयोग बदला असं म्हटलं आणि त्याचेच त्यालाच देर आर टू काइंड्स ऑफ व्हाईस इन इंग्लिश म्हणजेच इंग्रजीमध्ये याचे दोन प्रकार आहेत. नंबर एक आहे ॲक्टिव व्हाईस, त्याला शॉर्टमध्ये ए व्ही म्हटलं जातं आणि त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. नंबर दोन आहे पॅसिव व्हाईस, त्याला शॉर्टमध्ये पी व्ही म्हटलं जातं आणि मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजे चेन द व्हाईसला मराठीमध्ये प्रयोग बदला, त्याचे दोन प्रकार आहेत ॲक्टिव व्हाईस आणि पॅसिव व्हाईस, त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. ॲक्टिव व्हाईसला शॉर्टमध्ये ए व्ही आणि पॅसिव व्हाईसला पी व्ही असं म्हटलं जातं. मग मित्रांनो, ॲक्टिव व्हाईस म्हणजेच ए व्ही म्हणजेच